नमस्कार, आईच्या या खाशेल्या हिडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमचो सेट तुमकां असो दिसता कारण गव्हर्नमेंटान ज्यो गायडलायन्स आमकां दिल्यात त्यो आमी शिस्तीन पाळपाक लागल्यात. ह्या मंत्रिमंडळांतले ज्येष्ठ मंत्री आनी म्हाका दिसता जांचो आवाज बुलंद आवाज असल्या टायमार खूब गरजेचो, ते बाब मायकल लोबो आमचे बरोबर आसात. पण ते म्हजे बरोबर नात, ते दुसऱ्या रुमा भितर आसात, हांव दुसऱ्या रुमा भितर आसा. आनी म्हाका दिसता हें पयलें हिडोन जातूंतल्यान आमी सोशल डिस्टन्सींग मिनिस्टरूय फॉलो करता आनी हांवूय फॉलो करपाचो प्रयत्न करता. मायकल बाब, वेलकम टू द शो. ऑल्दो वी आर सिटींग सेपरेटली, आय फील द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी कॅन डू इन दीस टायम्स इज सेट एन एक्झाम्पल. सो ZP इलेक्शन, वी आर इंडीड सेटिंग एन एक्झाम्पल टू द पीपल ऑफ गोवा अँड इंडिया दॅट वी कॅन स्टे सेपरेटली अँड इवन चॅट अँड टॉक. सो एक गजाल जी आसा ती सगळ्यांत म्हत्वाची, म्हळ्यार ZP इलेक्शन्स पोस्पोन जाली, तुमी प्रचारा भितर आशिल्ले आनी भरपूर टिका जाली, क्रिटिसिजम जालें की सरकार आपूणच गायडलायन्स काडटा आनी आपूणच गायडलायन्स वायोलेट करता म्हणून. आनी आज इलेक्शन इनडेफिनेटली पोस्पोन जालां. तुमी कशें पळयतात ह्या इशू कडेन? आय वॉज ऑल्सो ऑफ द ओपिनियन इनिशियली दॅट इलेक्शन शूड बी पोस्पोन, बट देन इट वॉज द डिसिजन of the government also and state election commissioner, and I was very happy that the election got postponed because a lot of people had messaged me. Maka khubshe message yellyo lokacho, khubshe lokani phone hi kelle ki sir we are scared and we do not want to go and vote. And we have already told our parents that they should not go because they are above 55-60 years. Ami osang sodina, amche parents akui dadung sodina. Some people who are smart enough, who are intelligent, who are literally educated people, they would not come out to vote at all. Even the, not the seniors, even the youth from the age of 25 and above, I don't think they would want to come and vote because they were scared. There were fear psychosis in the minds of all the people, that especially in Bardez and also in Tiswadi and Salset, that they could get easily, means there would be huge lines for voting, anything as for lok astele kon khoklo jale amka ditele. म्हणजे असे गायडलायन्स आहा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ WHOचे गायडलायन्स आहा, खोकता पळय थिंगा वेरी प्रिकॉशन घेवपाक जाय म्हणून. सो दीस इज अ वर्ल्ड क्रायसीस, द वर्ल्ड इज इन क्रायसीस अँड इंडिया अँड स्पेशली गोवा बिंग द कोस्टल बेल्ट, द हब फॉर ट्युरिजम, वी नीड टू बी एक्स्ट्रा प्रोएक्टीव इन दीस मॅटर. म्हाका एक गजाल मुद्दाम विचारपाक, की सरकार प्रयत्न करता टू टेक मेनी मेजर्स, गिवींग मेनी प्रोटोकॉल्स, डायरेक्टिव्स, पण एक गजाल, कारण तुमी बीच बेल्टांतल्यान येतात, ट्युरिस्ट बेल्टांतल्यान येतात, तुमकां खबर आहा कितली फॉरेनर येतात ते गोंया भितर. आर वी प्रिपेर्ड, वेरी फ्रँकली, कारण लोकांच्या तकल्यां भितर हो एक कॉन्स्टंट प्रश्न आसा की वी आर टेकिंग मेजर्स बट ऑन ग्राउंड आमी रेडी आसा काय कितें टू टॅकल दीस. If you ask me frankly, as a citizen of this country and the state of Goa, I would say we are not prepared. And touch wood, and by God's grace, Goincho Sahib, ami devak manta, sagle devanchi naava gheta manta pai to hai, mhanje sagle jan devachi naava gheta manta pai thinga touch wood manta hu, Goincho Sahib asu, amcho Lord Ganesh asu, आमचो जिजस क्रायस्त आसूं, अल्ला आसूं, आमकां राखून दवरल्या गोंयान. आमी एक्चुली प्रिपेर्ड ना. जे हेल्थ मिनिस्टरान खुबशें काम फुडें येलां केलां, तेणें जे गोवा मॅडिकल कॉलेजीन जे प्रिपरेशन चालू केल्लें आहा, पूण हें हॉस्पिटल सदांच ओवरलोडीड हॉस्पिटल आमचें, म्हणजे कितलेशेच लोक, कोण कॅन्सर पेशंट्स, कोण हार्ट पेशंट्स, कोणाक एक्सिडंट जालो जाल्यार थिंगा वयता, आनी थिंगासूर असो इतलो जागो ना आमच्या इतल्या लोकांक पळोवपाक. इफ यू लूक एट इटली, दे वर नॉट टेकिंग इट सिरियसली फस्ट. चायनाच्या उपरांत इटली, आयज इटलीन चायनाचो रिकॉर्ड क्रॉस केल्लो आहा
in deaths, in positive cases. So it is a matter of concern and we need to take it seriously. म्हाका दिसता वयता पळय थंय लोकांक हांव सांगूंक सोदता की तुमी साफ दवरा. हांव सदांच उलयतां हेचेर जेन्ना हो व्हायरस येवच्या पयलींसून उलयतां, पूण सफाई इम्पॉर्टंट आहा. तुजे घराच्या फुडल्यान, घरान, गार्डनान, तुज्या रोडाचेर सफाई इम्पॉर्टंट. कचरो भायर उडयनाकान, कचरो एक्युमुलेट करूंक दिनाकान. दीज आर सम मेजर्स वी नीड टू टेक. बाकीचे जे आतां ते व्हायरस वाडचो ना म्हणून ह्युमन कॉन्टॅक्ट गॅदरींग करप ना, वचप ना. आयज आमचो कोस्टल बेल्ट, काल राती हांवें रातचे 9 o'clock म्हाजी कार घेवन गेलो हांव, रायट फ्रॉम पार्रा टील फोर्ट अग्वादा, फ्रॉम फोर्ट अग्वादा टू बागा. लिटरली देर इज नो बडी. द मोस्ट ऑफ द हॉटेल्स आर इन वर्ज ऑफ शटिंग डाऊन. सम हॉटेल्स हॅव गॉट 5 rooms, सम हॅव गॉट 10 rooms, सम हॅव गॉट 15 rooms. म्हणजे दीज आर द गेस्ट हू आर अबाउट टू गो बॅक. आनीक ने येवपाचे ना. सो इंडियन गेस्ट एज वेल एज फॉरनर्स, फॉरनर्स जाल्यार येवपाचेच ना आतां सद्याक ह्या सिट्युएशनान, बिकॉज इंटरनॅशनल फ्लायट्स आर कॅन्सल्ड. सो इवन आय वूड से वी हॅव टू गो टू द एक्सटेंड फॉर द नेक्स्ट 1 month टू क्वारंटाईन गोवा टोटली, शट डाऊन इवन द इंडियन ट्युरिस्ट हू वॉन्ट टू कम इन. बट फॉर दॅट वी हॅव टू बी रेडी फॉर इकॉनॉमीक क्रायसीस. इकॉनॉमीक क्रायसीस हांव कित्याक म्हणटा, आतां जे भुरगे कामांक आहाय इंडस्ट्रीन, गोंयचे 50% पॉप्युलेशन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ह्या इंडस्ट्रीन कामांक आहा, ट्युरिजम इंडस्ट्रीन. हिंका आमी आमचो स्ट्रेटजी कितें, हाव डू वी गीव दॅम द मनी सो दॅट दे कॅन सपोर्ट द फॅमिली बॅक होम. तांकां आमी सांगले घरा राव, ते खंयसून पयशे हाडटले. आमचे प्रिपेरेडनस कितें आहा, म्हणजे आमचे कडेन आहा पयशे ट्रेजरीन, स्टेट गोवर्मेंटाचे ट्रेजरीन पयशे आहा अशा लोकांक दिवपाक. एक टायमार म्हाका दिसता आमी जेन्ना मायनींग बंद जाल्लें तेन्ना मायनींग एफेक्टेड लोकांक आमी दिल्ले पयशे, पूण आतां ही संख्या भरपूर व्हडली आहा. आमची पॉप्युलेशनूच आहा 15 lakh प्लस अनदर 3-4 lakhs, अरावंड 18 lakhs पॉप्युलेशन ऑर 19 lakhs पॉप्युलेशनाक आमी कशें करप हें. म्हणजे म्हाका दिसता प्रिवेंशन ही गजाल आमी फुडें व्हरपाची व्हरपाक जाय. म्हणजे हो रोग गोंयां येवचो न्हू, पॉझिटिव्ह केसीस मेवचे न्हू. आनी गोंयान जो तर आमी लॉकडावन पासून 1 महिन्यांक केले सारके टोटल लॉकडावन, पीपल वील वेलकम दीस डिसिजन. ना एक गजाल जी आसा तो म्हळ्यार तुमी जो विशय काडला तो म्हळ्यार इकॉनॉमीक इम्पॅक्टाचो. म्हाका दिसता हेल्थ इम्पॅक्ट आतां मेरेन प्रत्येक नागरिकाक जाणीव जाल्या हाव सिरियस दॅट हेल्थ इम्पॅक्ट इज. सो दुसरो आसता अजूनही हांव सांगूंक सोदता की लोकांक तितले हेचे हे कळोंक ना, कॉन्सिक्वेन्सीस कळोंक ना. कित्याक कळोंक ना कॉन्सिक्वेन्सीस? हिंगासर आमचे इंडियेक खंयसरूच इटली भाशेन जावंक ना ऑर चायना भाशेन जावंक ना अजून कांय. आमी बरे आहा, देवान इंडिया प्रोटेक्ट केल्ली आहा, पूण आमी रेडी आसपाक जाय फॉर एनी इवेंच्युएलिटी. कितें जायत जाल्या म्हणजे अशे पॉझिटिव्ह केसीस वाडत जाल्या, आनी वाडत जाल्या मागीर क्वारंटाईन हूंय करप, त्यो लोकांक हूंय दवरप. आमचे कडेन आहा काय बिल्डींग, आमचे कडेन आहा काय स्पेस, आमचे कडेन आहा काय डॉक्टर्स, आमचे कडेन आहा काय टेस्टींग लॅब. हे म्हाका दिसता जेन्ना जेन्ना असल्यो गजाली संवसाराक जाता आमी तयारी दवरपाक जाय. आमचे कडेन आयज लॅब ना. म्हाजो फस्ट लेटर जी वयतली ऑफिशियली फ्रॉम माय ऑफीस टू हेल्थ मिनिस्टर एंड ऑल्सो CM इज वी नीड टू हॅव दीस टेस्टींग लॅब इन गोवा. आमी आयज सॅम्पल्स मुंबय धाडटा आनी आमचे प्रायोरिटी दिता काय मुंबय आमच्या सॅम्पलांचेर रिजल्ट दिवपाक? म्हणजे आयज जो तर कोणाक आमी कोणाचे सॅम्पल टेस्टिंगाक धाडले ते कितल्या दिसांनी रिजल्ट येता काय तेजो? म्हणजे अश्यो कितल्यो केसी पॉझिटिव्ह जावंक शकता गोंयान ऑर इंडियेक, आनी रिजल्ट केन्ना पासून येवप तो? सो दीज आर सम इम्पॉर्टंट थिंग्स. एक गजाल जी म्हाका आसा की म्हाका जो डेटा म्हजे कडेन आसा की दिसाक 2-3 सॅम्पल्स क्वारंटाईन केल्ले मनशांची मुंबय धाडत आसा, पूण आमकां अजून मेरेन हें येना, रिजल्ट्स येनात, कारण मुंबय सध्या प्रायोरिटी महाराष्ट्राची जाल्या. सो अशी परिस्थिती भितर आमी जेन्ना उलयतात बीच बेल्टाची गजाल आनी थंय ट्युरिस्ट येतात ही गजाल, आनी आज आमी म्हणटात की बॉर्डर सील करात, हो जो इकॉनॉमीक इम्पॅक्ट आसा. वील स्टार्ट विथ 5-star हॉटेल्स आनी 4-star हॉटेल्स, हो कितलो सिरियस असतो 5-star आनी 4-star?
एक बरी गजाल झाली आहे की प्राईम मिनिस्टरांनी डिक्लेअर केलं की इंटरनॅशनल फ्लाईट्स विल बी स्टॉप्ड. इट्स अ व्हेरी गुड मेजर बिकॉज व्हायरस युरोप इज विल बी ब्रॉड बाय दोज पीपल टू इंडिया. आणि इथूनच आमच्यो इंडियेक केसी ज्यो झाल्या पॉझिटिव्ह झाल्या आणि थोडे आता रिकवरी झाल्या आर दोज पीपल अँड दे आर स्लोली स्प्रेडिंग इट टू आवर अदर फेलो इंडियन्स. सो गोयन अजूनही पासून पॉझिटिव्ह केस आमकां मेळोंक ना. नो डाऊट वी हॅव सो मेनी इंडियन्स हू केम बॅक फ्रॉम दुबय, हू केम बॅक फ्रॉम लंडन, हू केम बॅक फ्रॉम अदर कंट्रीज, दे हॅव कम टू गोवा. म्हणजे जे भुरगे शिकताले ते परतून येयल्या, जे भुरगे कामांक आसले ते परतून येयल्या, पूण अजून पासून कोण पॉझिटिव्ह मेळोंक ना. आता हेचेरूय क्वेश्चन मार्क आहा, पॉझिटिव्ह कसो मेळोंक ना, वेदर तेणे खऱ्यांनी चॅक केला काय, 14 दिसांनी तो सीख झाला काय, 14 दीस पयलीं जो येयल्लो तो क्वारंटायनान आपल्या घरांत आसलो, वो तो भोंवला, लोकांक मेवला, पार्टी केल्या, डिस्कोन गेला, क्लबान गेला, आणि खूंय गेला, आणि तो सीखूय आसलो आणि तसोच गेला, वो सीख झाला काय, वो जावंक ना काय, वो सीख झाला आणि भियोन घरानूच आहा काय. सो हेचेरूय बरो व्हडलो क्वेश्चन मार्क आहा. आणि आमचो रिक्वेस्ट आहा आमच्या पेरंट्सांक सगळ्यांक की तुमची भुरगीं जो तर तशी येयल्ली आहा भायरसून वा कामांकसून येयल्ली आहा, तुम्ही भियेनासतना त्यांचे हे चेक करपाची गरज आहा, हे टेस्टिंगांक धाडपाची गरज आहा त्यांची. दो यू आर डुईंग सेल्फ क्वारंटाईन एट होम, यू सेंड इट इफ यू आर हॅविंग एनी टायप ऑफ डाऊट्स इन युअर माइंड, ऑर जोर येयला तुमकां, तुमचे तुमकां नाक व्हांवता, त्रोत दुखता, आणि किती जाता, आंग फोडटा, हे सगळे डिफरंट WHO घातलेले आहा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थान घातलेले आहा हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ऑर वॉट आर द सिमटम्स वेर यू कॅन गेट दीस कोरोना व्हायरस. म्हाका दिसता हांव दोतोर न्हू हेजेर उलोवपाक, बट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ हॅज क्लिअरली गिवन गायडलायन्स, प्लीज फॉलो दीस गायडलायन्स अँड वी नीड टू टेक दीस सिरियसली बिकॉज वी आर गोईंग टू गेट इम्पॅक्ट ऑन बोथ साईड्स, वन इज हेल्थ अँड सेकंड इज इकॉनॉमिक. मायकल बाब इकॉनॉमी म्हणा, 5-star hotels, 4-star hotels वील गो सेक्टर बाय सेक्टर. 5-star hotel आणि 4-star hotelsांचेर कितलो प्रभाव पडतो आणि एक फुडल्या 3 महिन्या उपरांत त्यांची स्थिती किती असतली? नो, हांव अशें चिंता की ओवरऑल इंडिया सिट्युएशन इम्प्रूव्ह झाले जाल्यार आमची 5-star 2 महिन्यांनी परत स्टार्ट जावंक जाता. 5-star आणि 4-star आणि 3-starूय परत स्टार्ट जावंक जाता. आयज किती आहा की ट्रॅव्हल जितके आमकां बुकींग आसले, हांव उलयतां मार्चाचे बुकींग, एप्रिलाचे बुकींग आमकां फूल आसले. आय एम ऑल्सो फ्रॉम द सेम इंडस्ट्री आणि आमची हॉटेलां सारखी 100% सोल्ड आउट आसली. मोस्ट ऑफ द 5-star इन गोवा वॉज सोल्ड आउट इन मार्च अँड एप्रील आफ्टर द एक्झाम्स ऑफ दिल्ली, मुंबय अँड बेंगलोर अँड ऑल द अदर मेजर मेट्रोपॉलिटन सिटीज इन इंडिया. त्यांचे एक्झामी जाऊन सगळे भुरग्यांचे विथ पेरंट्स दे हॅड प्लॅन्ड हॉलिडेज इन गोवा, ऑल हॉटेल्स वॉज सोल्ड आउट. टुडे वी गॉट 100% कॅन्सलेशन. लेट अस टेक इट टू दिस थिंग दॅट नेक्स्ट 1 month वी वील हॅव टू टेल आवर स्टाफ टू स्टे होम. सो 1 महिनो हॉटेल देऊक शकता पगार त्यांना, जर तू 70%, 50%, थोडे 100% दितले. दुसऱ्या महिन्यात किती जोर तर वो व्हायरस वाढोच इंडियेक, इवन गोयात जो तर टच जायना, गोयात वाढवना, इंडियेक वाढलो जाल्यार इम्पॅक्ट आमकां डायरेक्टली. सो 5-star वील हॅव अ प्रॉब्लम, 4-star वील हॅव अ प्रॉब्लम, 3-star गेस्ट हाऊसेस वील हॅव अ प्रॉब्लम, एव्हरीबडी वील हॅव अ प्रॉब्लम, रेस्टॉरंट वील हॅव अ प्रॉब्लम. दीस इंडस्ट्री वेअर द पॉप्युलेशन ऑफ गोवा 50% इज एम्प्लॉईड डायरेक्टली अँड इनडायरेक्टली इन दीस इंडस्ट्री इज गोईंग टू हॅव अ प्रॉब्लम. सो वी हॅव टू बी रेडी फॉर द वर्स, बट प्रे टू गॉड डॅट वी डू नॉट रीच टू द वर्स अँड आता इन 1 month or 1.5 month वी गेट रिलीफ. आणि आता प्रिकॉशन्स घेऊया त्या स्टेजीर आम्ही ना. प्रिकॉशन आता घेऊप किदे, आय फुल्ली एग्री विथ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर trying to take this decision of sealing the borders and even stopping outstation flights coming into Goa. So let us keep Goa into total quarantine. Mujhe kide Bombay sun flight hi aata, Bangalore sun aata. See, these are affected places. Karnataka, Maharashtra, Delhi, stop the flights coming into Goa. See, if you want to come out of this situation within a period of, say, 1.5 months, you need to stop this. You need to take this measure. I, being a hotelier, I will suffer a lot. But I have to understand today, instead of suffering for 6 months, so mahinyang tras, or fulle 4 mahinyang tras, te
आम्ही 1.5 महिन्यांक जो तर सोसीत जाल्यार आम्ही 1.5 महिन्यान हितूनसून भायर सरोंक शकता. हे माझे म्हणणे आहा. आणि हे हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टराक सांगपाचो आहा, हेल्थ मिनिस्टराकूय सांगपाचो आहा की बाबा वी हॅव टू टेक दीज मेजर्स ऑफ स्टॉपिंग फ्लाईट्स कमिंग दीज नॅशनल फ्लाईट्स कमिंग इन टू गोवा, नॉट इंटरनॅशनल, नॅशनल. एक एक गजाल दुसरो मेजर सेक्टर जो आहा तो म्हणजे रेस्टॉरंटाचो. आणि जनरली आमचे पणजेचे रेस्टॉरंट, मडगावचे रेस्टॉरंट बी जनरली लोकल पॉप्युलेशनाचेर डिपेंड असतात. थंय आम्ही अजून मेरेन रेस्टॉरंट्स चालू दवरल्यात बिकॉज तितली लेवलाचेर आम्ही पावलना म्हणून. पण बीच बेल्टातली जी रेस्टॉरंट्स असतात दे वेर एंटायरली डिपेंडंट अपॉन डिफरंट ब्रँड्स असू, डिफरंट फ्रँचायझीस असू, दे वेर एंटायरली डिपेंडंट अपॉन टुरिस्ट पॉप्युलेशन. तांची आज ह्या खिणात परिस्थिती किती असा? हांव तुका फेमस रेस्टॉरंटाचे उलयता. काल हांव बागान स्टॉप झालो ब्रिटोजाच्या फुडल्यान, गाडयेनसून देवलो आणि ब्रिटोजान भीतर पहिले तितून 2 टेबलां असली आणि तितून 1 टेबल ओनराचे आसले. सो ओनरान माझी गाडी पहिले आणि भायर येलो चलोन त्याका हांव नमस्ते म्हटले आणि त्याका इसारले. तो म्हणालो लास्ट 3 डेज वी आर इन दीस पोझिशन ऑफ 3-4 टेबल्स मायकल इन द इवनिंग अँड टुडे आय एम हॅविंग जस्ट 2 टेबल्स म्हणालो. सो दीस इज द पोझिशन वी हॅव ऑलरेडी रिच्ड. सो हांव कितें म्हणटा की हे फुडले 1 महिनो अशें जालें जाल्यार आमकां व्हडलें प्रोब्लम ना. 6 महिने जावंक पारना तशें. आमी जो तर आयज आमचे बॉर्डर्स ओपन दवरीत फॉर ट्युरिस्ट टू कम इन फॉर नॅशनल फ्लायट्स, आमच्यो मुंबय गोवा फ्लायट्स चालू उरत, आमच्यो ट्रेनी चालू उरत गोंया येता पळय त्यो, जाल्यार आमचें सिट्युएशन अशेंच उरतलें की आमकां 2-3 टेबलां आसतलीं, गोंयान 1 हॉटेलान 10 रूम आसतले, कोणाकूच फायदो जावचो ना तितून. आणि खूप तरी आमकां डायरेक्ट इकॉनॉमिकली मार बसतलो आणि आमकां हेल्थाकूय मार बसतलो. म्हणजे हेल्थाक मार बसोंक नाका तुका. तुका हो व्हायरस वाडपाचो ना जाल्यार व्हायरस गोंयान तयार जायना, हो कंट्री घेऊन येतलो, तिंका बंद करया. माझे म्हणणे सिंपल आहा, सील द बॉर्डर्स, स्टॉप द ट्रेन्स कमिंग टू गोवा, ओनली एसेन्शियल्स कॅन कम, दॅट इज फूड आयटम्स कमिंग फ्रॉम कर्नाटका कॅन कम इन महाराष्ट्रा, फूड आयटम्स कॅन कम इन फ्रॉम केरला सायडीनसून वयर कितें येता, कर्नाटकासून वयर कितें येता, ते सगळे फूड आयटम्स आमच्या गोंयान येऊंक शकता, प्रॉब्लम कांयच ना. जस्ट द ट्रक्स वीच आर कमिंग इन, जस्ट टेस्ट दोज ड्रायवर्स दॅट दे आर नॉट हॅविंग एनी व्हायरस अँड अलाव दॅट फूड टू कम इन साईड. दॅट्स इट. लेट अस सील द बॉर्डर्स फॉर अ मंथ अँड सी द रिझल्ट. आमचे पॉप्युलेशन भरपूर वाढले आहात. प्रिव्हेंशन करपाक आयज गरज आहा. आणि गोयात जो तर प्रिव्हेंशन करपाक जाय, कित्याक आमकां वेगवेगळे ट्युरिस्ट, इंडियन ट्युरिस्ट येतलेच. जो तर आमची बॉर्डर ओपन आहा जाल्यार ते ड्रायव्ह करतले. व्हायरस महाराष्ट्रा वाडत, कर्नाटका वाडत, केरला वाडत, ते कार घेऊन आमच्या गोयात घुसतले, आमकां व्हायरस दितले. सो गोयात व्हायरस स्प्रेड जातलो, हो जावचो न्हू म्हणून माझो रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टराक, हेल्थ मिनिस्टराक, की तुम्ही बॉर्डरी बंद करा. कार्स, वेहिकल्स, ट्रेन्स, इवन फ्लाईट्स कमिंग टू गोवा शूड बी स्टॉप फॉर अ मंथ अँड सीन. एव्हरी 15 डेज टेक अ रिव्ह्यू. 10-10 डेज आणि रिव्ह्यू घ्या. जो तर इम्प्रूव्ह झाले इंडियेक सिट्युएशन, तुम्ही फ्लाईट चालू करा. त्रास जातले आमकां. आणि अनेक मेजर सेक्टर जो असा विच कॅन बी अफेक्टेड, ते म्हणजे आमचे टॅक्सी ओनर्स. टुरिझम सेक्टरातलो व्हेरी मेजर थिंग, त्या सेक्टराकडे तुम्ही कसे पळतात? सी, टॅक्सी आहा, रेंट बायक आहा, रेंट कार आहा, दीज आर ऑल कॉमन पीपल. सो तिंका आयज ऑलरेडी एफेक्ट जाल्लो आहा. तूं कलंगुटान यो आनी पळय आयचें सिट्युएशन. सगळ्यो टॅक्सी एक लायनीन लागलेल्यो आहा. एअरपोर्टाचेर टॅक्सी एक वाटेन लागलेल्यो आहा. रेल्वे स्टेशनाचेर तरी थोडे मुवमेंट जाता, कित्याक रेल्वे तरी येता भितर. पूण खंय तरी सगळ्या वाटेन टॅक्सीज बंद जाल्ल्यो. हॉटेलान गॅस्टूच ना. आमच्या हॉटेलान आयची परिस्थिती सांगता तुका हांव. आमच्या कलंगूट हॉटेलान 1 हॉटेलान म्हाजे 10 रूम ऑक्युपन्सी आहा, 1 हॉटेलान म्हाजे 15 रूम ऑक्युपन्सी आहा. सो ही ऑक्युपन्सी जी आहा ती फाल्यां परवां काबार जातली. सो टॅक्सी चलोकूच शकना. पूण तांकां गोवर्मेंटान एक सर्कुल, एक ऑर्डर काडची पडटली स्टेट गोवर्मेंटान आनी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सानूय, कित्याक तेंची खंय तरी बँकेन लोन आहा. सो तेणी बँकेन तेंची गाडी जप्त करूंक जावची ना. म्हणजे वो त्रास आमकां कितलो दीस फुडें जातलो, हे क्रायसीस कितले दीस फुडें वयतले, तेचेर एक मोठी कॉशन मार्क आहा. आमी देवा लागीं खाली मागूंक जाता की हे क्रायसीस जाता तितले बेगीन सोंपचे म्हणून. खाली जो तर 2 महिने गेले, 3 महिने गेले, हे म्हयन्यांनी इंस्टॉलमेंट ह्या टॅक्सीवाल्यांक भरूंक मेळचो ना. हे बारीक जे शॉपवाले आहा, रेस्टॉरंट ओनर आहा, इवन हॉटेल ओनर्स वोंट बी एबल टू पे द इंस्टॉलमेंट प्लस इंट्रस्ट.
थिंगासून मिनिस्ट्री ऑफ फायनान्सांसून किती तरी ऑर्डर येऊची पडटली सगळ्या बँकिंग टू रिलॅक्स दीज रुल्स. सेकंडली ऑल्सो दोज पीपल हू आर सॅलरीड पीपल, हाऊ वी आर गोईंग टू कंपेन्सेट डेम वेन हॉटेल्स विल नॉट बी पेईंग देम द सेकंड मंथ सॅलरी, वेन रेस्टॉरंट्स हॅव ऑलरेडी टोल देअर स्टाफ यू गो होम. म्हणजे ह्या महिन्याचोच पगार दितले तेंका, ते फुडल्या महिन्याचो पगार ना. आता तेणी किती करप आणि ते केन्ना भितर येतले त्याची गॅरंटी ना. सो तेंका पॅकेज कशी दिवप सरकारान, सेंट्रल गव्हर्नमेंट कसो आमकां हेल्प करतलो. वी वील हॅव टू राईट टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, द चीफ मिनिस्टर वील हॅव टू राईट ओवर दे, वी वील ऑल्सो मेक सेपरेट रिप्रेझेंटेशन टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. बट हाऊ आर वी गोईंग टू हेल्प दीस पीपल, बिकॉज गोवा गव्हर्नमेंटा कडे तिजोरेन पैसे काय दुरलेले ना, की आमचे कडे इतलो कंटिजन्सी फंड आहा, इतलो दोरलेलो आहा, असले इव्हेंच्युएलिटी येत जाल्यार वी कॅन स्पेंड दीस मनी. बट डेफिनेटली गोवा गव्हर्नमेंट वील डू समथिंग. आय एम कॉन्फिडंट डेट ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत वील टेक द कॅबिनेट डिसिजन अँड वर्क आउट अ सोल्युशन टू दोज पीपल हू आर रिअली अफेक्टेड, हू डू नॉट हॅव, हू आर हँड टू माउथ. महिन्याचो पगार अरावंड 10,000-8,000 घरा अरावंड जे जेयताले, फुडल्या महिन्यान ते कसे जेयतले तेजेर क्वेश्चन फार्मिंग. एक गजाल असा की ती म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी टू हेल्प पीपल. आज जेव्हा आम्ही पहिला काल सुद्धा परत 144 कोटीचे 144 करोड्सचे लोन घेतला, अशी परिस्थिती भीतर मायकल किती दिसता की आर वी इन अ पोझिशन टू हेल्प ऑर वी नीड टू एक्सप्लोर अदर वेज टू हेल्प. See, in short, I'll tell you, we do not have the money to help the people. We are already helping the people in different ways, like Dhan and Social Security Scheme, 2,000 hoita, Graha Aadhar and 1,500 hoita, baki je scheme ni ni paisa hoita. I'm not touching the scheme, but at this time, those people who are earning members of the family will suddenly, like next month, I'm talking about big hotels, Taj Holiday Village, Fort Aguada, Ani Kuncha Hotel, रेडिसन आणि खुंचे, ऑल दोज हॉटेल्स इन्क्लुडिंग आवर हॉटेल्स वील टेल द स्टाफ यू स्टे होम, वील गीव यू सम सॅलरी. वी डो वी कांट प्रॉमिस हाऊ मच वी आर गोईंग टू गीव, बिकॉज नो बडी वील नो. ताज वील से दॅट वी ऑल दोज मोस्ट ऑफ द एम्प्लॉईज आर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्टर वील हॅव टू पे देम. सो देर आर देर इज अ सिट्युएशन वेर तेंका घरान आता सामान हाडपाक जे हे हाडपाक म्हणजे ग्रॉसरी हाडपाक, राईस शुगर हे ते हाडपाक, दूध हाडपाक तेंका पैसे कोण दितलो. सो हेचेर आम्ही चिंतचे पडटले आणि वी आर होपिंग दॅट दीस व्हायरस वील नॉट स्प्रेड मोर इन टू इंडिया अँड इंडिया डजंट कम लाईक द अदर युरोपियन कंट्रीज जे स्टेजीचेर पावले, आम्ही त्या स्टेजीचेर पावचे न्हू. That is why he stopped international flights coming into India, the trains coming from other countries into India, buses coming from other countries into India, they have stopped so that no people from other countries come over here. Now within the state of India, we have to take measures, and first measure Goa government should take is to suspend all trains and bus services, interstate bus services. Only essential food items should be allowed, vegetable which comes from Belgaum should be allowed, nobody should be allowed to go from Goa to Karnataka, Goa to Mumbai and come back. Only emergency cases as far as ambulances are concerned, if somebody is taking somebody by flight to Mumbai by flight, they should be allowed special flight. All those measures should be taken, and I feel then we can keep within 1 month we can get some results and keep the state safe. Michael Bab, ek gazal sangta ki itlo saglo bava chalu astana you decided to give this interview. It's a very delicate situation karan ami health acher enlightened jayat asat, pan tyas barobar maga dista ki at least the leadership of the state needs to think about the economic situation also. ताजेरही तुम्ही आज उजवाड घालो. अँड थँक्यू फॉर कॉपरेटिंग विथ अस एज फार एज दीस सोशल डिस्टन्सिंग इज कन्सर्न. हांवें 400 वयर हेडोन केल्यात. म्हाका दिसता पयलो हेडोन असो आहा की हांव एक कडेन बसलां आनी तुम्ही दुसरे कडेन बसल्यात. सो थँक्स अ लॉट फॉर कॉपरेटिंग. आनी लोकांक रिक्वेस्ट द पीपल ऑफ गोवा फ्रॉम दीस प्रोग्राम हेडोन दॅट
Prudent has really is trying to enlighten the people on many aspects, but people need to follow. आजीच पासून हायन पोयला की आमचे लोकल जे भुरगे आहात ते फॉलो करूंक सोदिना. ते बायक घेवन भोंवता, ते बिचार आसता. काल हांव बागा वाटेन गेल्लो पळय तेन्ना थोडे ग्रुपान बसलेले. म्हणजे तेणी म्हाका दिसता चिंतपाची गरज आहा इज की वॉट एवर नीड्स टू बी डन, इट्स अ स्मॉल टायम, लायक अ मंथ्स टायम. वी नीड टू टेक मेजर्स, वी नीड टू बी सेल्फ क्वारंटाईन, वी कॅनॉट मीट अप विथ दीस ट्युरिस्ट हू आर कमिंग इन. अँड एट द सेम टायम जे कितें थोडे दीस आतां उरले आमचे एज टू टेक मेजर्स, वी नीड टू टेक दीस मेजर्स सिरियसली इफ वी वॉन्ट टू कम बॅक, बिकॉज गोवा इज अ ट्युरिझम स्टेट. वी कॅनॉट अलाव आवर इकॉनॉमी टू टोटली फॉल. इकॉनॉमी विल फॉल, कॅन फॉल फॉर अ मंथ नाव एट दीस टायम, बट वी हॅव टू अरेस्ट दॅट फॉल राईट नाव. सो म्हाका दिसता हांव इतल्याचेर थांबता. मायकल बाब थँक्स अ लॉट. लोकांनी जे कितें आमी सांगता, मायकल बाब सांगता, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगता, गव्हर्मेंट सांगता, आयकुचें. कारण म्हाका दिसता सगळ्यांक एकूच इच्छा आसा की एका म्हयन्या भितर हातूंतल्यान भायर सरया. बचेंगे तो और भी लढेंगे अशी सध्या परिस्थिती आहा. हे गांभीर्य लक्षात घेऊचे आणि त्याप्रमाणे वागचे. थँक्स अ लॉट. पवित्र प्रुडंट, नमस्कार.